पुण्यातल्या रांजणगावमधील आयएफबीचा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळात आला असल्याचं स्थानिक आमदार अशोक पवार यांनी सांगितलं. या प्रकल्पासाठीची जागा महाविकास आघाडी सरकारनं आरक्षित केली होती. या जागेवर इलेक्ट्रिक झोन मागेच जाहीर करण्यात आला. यात विद्यमान सरकारनं नवीन काहीच केलं नाही असा आरोप अशोक पवार यांनी केला आहे. आयएफबीचा जो प्रकल्प आहे ते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री होते. त्या काळात महाविकास आघाडीच्या सरकारने हा प्रकल्प शिरोळ तालुक्यात गर्डे परिसरात आणलेला आहे. जे 300 एकराची जागा आरक्षित ठेवलेली इलेक्ट्रॉनिक प्रकल्पासाठी तो कधीचा विषय? सगळी ही जमीन ही मागच्या आपल्या सरकारच्या काळातली आणि प्रकल्प पण ज्या मंजुरी आरक्षित वगैरे झाल्या आपल्या काळातले सगळे, कारण तो झोनच तो इलेक्ट्रिकल म्हणून जाहीर केलेला आहे. त्यामुळे नवीन काही केलेलं नाही सरकार. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24